कर्मचारी वर्ग चालू है सर कमीत कमी जर आम पांच दिवस वे आता जो लॉकडाउन लावला यांचा आमचा 100% विरोध आहे। याच्या अगोदर जो लॉकडाउन लावला त्याच्यात आमच्या जे व्यापारी लोक होते पूर्ण भारतातले त्यांनी पूर्णाने सपोर्ट केला। आता आताची परिस्थिती अशी आहे की काही काही लॉकडाऊन मध्ये बँकेमध्ये भरपूर गर्दी होऊ राहिली आहे, ऑफिस मध्ये गर्दी आहे, रस्त्यावर गर्दी आहे, एसटी चालू आहे, सर्व चालू आहे। आमच्या दुकानामुळेच कोरोना होतो का यांना? आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळायला तयार आहे, आम्हाला काही वेळ दिला पाहिजे त्याच्यासाठी आज आम्ही शिंगणे साहेबांना कलेक्टर ऑफिसला जाऊन घेराव घातला आणि त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट असा दिला की हे सर्व महाराष्ट्राचा निर्णय, हा काही बुलढाणा जिल्ह्याचा निर्णय नाही आहे। मी ही गोष्ट तुमची मुख्यमंत्र्याकडे ठेवतो आणि उद्या तुम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल याची प्रोटेक्शन हे करतो। फक्त लॉकडाऊन बंद करून काही होणार नाही, याच्यात पालन प्रत्येक दुकानदाराने केलं पाहिजे आणि आम्ही करत आहे। आजही आमच्या कोणत्याही दुकानदाराच्या याच्यात एकही पॉझिटिव्ह आलेले नाही आहे आणि आम्ही ग्राहकाची काळजी घेतो, सोशल डिस्टन्सिंग पाळतो आणि नियमशीर आम्ही व्यवसाय करू शकतो। आणि जो वेळ आम्हाला 12 तासाचा दिला होता 5-7 तासाचा द्या, काहीतरी टाईम टेबल चेंज करून। आणि हा लॉकडाऊन जेव्हा जाहीर झाला होता त्यावेळेस असं सांगितलं होतं फक्त की शुक्रवारी रात्रीपासून तर सोमवारी सकाळीपर्यंत 100% लॉकडाऊन राहील, पण त्याची काहीतरी लिहिण्यामध्ये काही चूक झाली सचिवाची का काहीतरी मिस्टेक झाल्यामुळे काल 8 वाजेपर्यंत कलेक्टर साहेबही आम्हाला सांगायला तयार नव्हते की कालचं आपका क्या चालू और क्या बंद है। आणि जो बिचारा इतना बड़ा आयस अधिकारी है वो उसको भी कुछ पता नहीं चल रहा, उसका तो हमको क्या पता चलेगा। इसके लिए कम से कम गवर्नमेंट ने कोई भी काम निकालते वक्त हर चीज़ की उसके सोच समझ के सही करना चाहिए। मेरे ख्याल से कुछ तो भी दिशा भूल हो गई है, तो दिशा भूल के लिए भी शायद वो मीटिंग करेंगे ना, हमको पॉजिटिव देना चाहिए। हम तो व्यापारी लोग हरदम सपोर्ट ही करते गवर्नमेंट को, हर टैक्स भर दिया हमने, 31 मार्च आगा हमारे से सब वसूली कर लिए, सब कुछ कर लिए और आप बोलते तुम दुकान बंद रखो, इसके पहले चालू रखे। सगळ्यांना नमस्कार। आम्ही सगळे व्यापारी बांधव आज कलेक्टर ऑफिस येथे माननीय मंत्री श्री शिंगणे साहेबांना भेटायला आलो होतो आणि त्यांना ही आमची एक निवेदन आणि आमची मागणी त्यांना सांगायला आलो होतो की साहेब जे लॉकडाऊन लावलेलं होतं आणि लॉकडाऊनचा जो अर्थ आहे त्या लॉकडाऊनला आमचा विरोध नाही, पण हा लॉकडाऊन जो लागला आत्ताचा हा पार्शियल लॉकडाऊन आहे, यामुळे या लॉकडाऊनमुळे काय होईल? शासनाचा जो विचार आहे की लॉकडाऊनमुळे कोरोनाची संख्या ही कमी व्हायला पाहिजे, अशा पद्धतीनं आत्ता लॉकडाऊन लागला की याने कोरोनाच्या इफेक्टिव्हची संख्या तर कमी होणारच नाही, कारण याच्यामध्ये काय आहेत आमच्यासारख्या व्यापाऱ्यांची दुकानं बंद आहेत, पण बाकी ज्या वस्तू आहेत की जिथूनही कोरोना निघतो, रोडवरचे शॉप्स आहेत, एस टी बसेसचे ट्रॅफिक्स आहेत,
हॉटेल्स आहेत आणि मी नाव नाही घेऊ शकत, सगळ्यांना पोटपाणी आहे, पण जो उद्देश लॉकडाऊन लावल्यामुळे कोरोनाच्या संख्येवर नियंत्रण मिळावं किंवा कोरोनाची ही वाढती साखळी कुठेतरी स्टॉप व्हावी, हा जो उद्देश आहे हा उद्देश पूर्णच होत नाही ना. आज आम्ही जेव्हा फिरतो, व्यापारी बंद आहे, आज आम्ही जेव्हा फिरतो प्रत्येक चौकात प्रत्येक रोडवर गर्दी आहे, कुठून कोरोनाची संख्या कमी होईल? आणि हा फार्स कशासाठी की दुकानं बंद करा आणि कोरोनाची संख्या कमी करा? कोरोनाला आमचा विरोध नाही, कोरोना लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. लॉकडाऊन व्हावा, कडकडीत व्हावा, सगळं काही बंद व्हावं, जेणेकरून 14 दिवसांच्या अशा कडकडीत लॉकडाऊनमुळेच कोरोनाची साखळी तुटेल. पण सध्या जो लॉकडाऊनचा प्रकार आहे आंशिक, याच्यामध्ये आम्ही व्यापारी बांधवांची आमची एकच विनंती आहे साहेब, आमचंही शॉप हे भाड्याचं आहे, आमचंही कुठलाही दुकानदार जो 1000 रुपयाचा व्यवसाय करत असेल रोजचा किंवा 1 लाख रुपयाचा रोजचा व्यवसाय करत असेल त्याच्यावर 1000 रुपयाचं कर्ज आहे आणि 1 लाख रुपयाच्या दुकानदारावर 1 लाख रुपयाचं कर्ज आहे. कर्जाचा मीटर चालू आहे जरी दुकान बंद असलं तरी. मागच्या महिन्यामध्ये आमच्याकडनं इलेक्ट्रिक बिल पूर्णतः वसूल करण्यात आलं, न सांगता आमची मीटर कापण्यात आली. ठीक आहे, आमचा विरोध नाही. आमच्याकडनं नगरपालिका टॅक्सेस पूर्णपणे वसूल करण्यात आलं, आमचा विरोध नाही. पण आता आठवड्यातून 2 दिवस बंद सांगितले आणि पूर्ण 30 दिवसाचा लॉकडाऊन दिला, अरे कशी चालवायची आमची आमचे 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 परिवार, आमच्या कर्मचाऱ्यांचे परिवार? अरे आमची मानसिक रुग्ण होऊ आम्ही, कोरोना तर नाही मरणार पण अशा मानसिकतेनं त्रस्त होऊन आमचं काय होईल काही सांगता येत नाही. तुम्ही आम्हाला रिस्ट्रिक्शन्स द्या, तुमचे पूर्ण फॉलो करतो आम्ही. आता 8 दिवसापूर्वी नगरपालिकेने नियम काढला की सगळे कोरोनाच्या दुकानदार आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरण करावं आणि निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र दुकानावर लावावं. सगळ्या दुकानदारांनी 4-4, 5-5 तास उन्हात लाईनीत उभं राहून रोज ते लसीकरण ते टेस्टिंग पूर्ण केलं, सगळे निगेटिव्ह आलेत. आणि त्याच्यानंतरही आम्ही सगळे शासनाचे फॉलो करायला तयार आहोत. आजही आम्हाला सगळे नियम शासनाचे मान्य आहेत कारण ते चांगले आहेत. मागणी काय तुमची? आमची मागणी ही आहे का आम्हाला आठवड्यातून काही दिवस आणि दिवसातले एक ठराविक तास आमची प्रतिष्ठानं आमचे व्यवसाय आम्हाला करण्याची मुभा द्यावी. पूर्ण शासनाचे नियम काटेकोर पाळून आम्ही आमचे बिझनेस करू, कारण ते आमच्या छंदासाठी नाही, आमच्या आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. हीच शासनास आणि माननीय कलेक्टर साहेबास आणि मंत्र्यास आमची हात जोडून विनंती राहील. धन्यवाद.